नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 हे पाठ्यमाला सुरू केले. त्याचे नाव आहे ही भारत आणि युरोपीय वसाहतवाद. यात युरोपातील प्रामुख्याने 4 देश आहेत. या 4 देशांच्या भारतातील वसाहतींची माहिती आपण घेत आहोत. या वसाहती कशा स्थापन केल्या, तसंच त्यांनी या ठिकाणी हळूहळू कसं व्यापार करत हे लोक कसे हळूहळू राजकीय ताबा मिळवण्याकडे त्यांनी प्रयत्न सुरू केले, या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहे. हे बघत असताना पाठीमाग आपण की पोर्तुगाल या युरोपियन देशाची माहिती पाहिली की पोर्तुगालचा वास्को दी गामा इथं आला, त्यानं भारताची भूमी शोधली, त्यानंतर हळूहळू युरोपियन लोक इथं आले, त्यांनी भारताच्या पूर्व पश्चिम किनारपट्टीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं, त्याचबरोबर व्यापार सुरू केला आणि या सागरावर त्यांनी सत्ता स्थापन केली. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि आपलं विविध वकारे स्थापून व्यापार सुरू केला. तशा प्रकारे की पोर्तुगीजांचा आपण वसाहतवाद बघितला. त्यानंतर युरोपातील दुसरा प्रबळ देश हा इंग्लंड किंवा त्या सगळ्या देशाच्या जी बेटं आहेत त्या बेटांच्या समोर आपण ब्रिटिश असं म्हणतो. तर या ब्रिटिशांचा वसाहतवाद कसा होता ह्याची माहिती आपण या भागात प्रकरणात पुढच्या भागात बघायची. की पोर्तुगीजप्रमाणेच पोर्तुगीज आले 1498 इथे भारतात आले, त्यानंतर 100 वर्षांनी इंग्रज भारतात आले. त्यांची तारीख आहे 31 डिसेंबर 1600. 31 डिसेंबर 1600 तर या दिवशी ब्रिटिशांची जी व्यापारी कंपनी होती, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा ज्याला ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो, सुरुवातीला इथं इंग्रज सरकार किंवा पार्लमेंट इथं आलं नाही, तर त्यांच्या वतीनं एक ठराविक लोक एकत्र आले इंग्लंडमधले आणि त्यांनी कंपनी स्थापन केली. आणि त्या कंपनीला इंग्लंडची त्यावेळची राणी राणी एलिझाबेथ, या एलिझाबेथनं या ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देश म्हणजे आशियात असतील, आफ्रिकेतले काय असतील, या सगळ्या देशांना की व्यापार करण्याची परवानगी दिली, सनद दिली त्याला म्हणूया. अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीला एलिझाबेथ राणीने व्यापार करण्याची सनद दिली, परवानगी दिली. त्यानुसार ही कंपनी किंवा या कंपनीनं भारताशी व्यापार सुरू केला. सुरुवातीला कंपनी स्वरूप काय होतं, तर सुरुवातीला इंग्लंडमधील काही माल ते येताना बरोबर आणायचे, त्याचबरोबर रोख रक्कम घेऊन यायची, त्यांचा जवळचा माल भारतात विकायचा, त्याची मिळणारे पैसे आणि यांच्या रोख रक्कम या सगळ्यात मिळून भारतातील वस्तू खरेदी करायच्या. मयात मसाले पदार्थ सगळे असतील, हस्तिदंत असतील, प्रवाळ असेल, नीळ असेल, जे काही असल्या वस्तू भारतातल्या तिकडे युरोपमध्ये नसणाऱ्या ते खरेदी करायचे आणि ते नेऊन पुन्हा इंग्लंडमध्ये विकायच्या आणि त्यातून फायदा मिळवून तो कंपनीनं घ्यायचा आणि त्याचा ठराविक हिस्सा इंग्लंडची राणी एलिझाबेथ किंवा पार्लमेंटला द्यायचा. तर अशा स्वरूपाचा हा व्यापाराचं स्वरूप सुरुवातीला होतं. मग हे असा व्यापार चालू होता
आणि एवढा हा व्यापार युरोप मधून किंवा इंग्लंड मधून भारतात येण्याकरता त्यावेळा शेळ्यांची झाज होती. शेळ्यांची झाजामध्ये वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर झाजांचा प्रवास चालायचा. शिड अशी उंच मध्ये ढोल काटे असायची, त्याला मोठा पडदा असायचा आणि वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर झाड जायची, झाजही समुद्रात वाहत जायची, हाकली जायची कोणत्या हवी दिशा घेऊन. परंतु त्यामुळे काय व्हायचं, कारण हे योग्य हवामान असेल त्याशिवाय झाडही समुद्रात चालायची, ती बारमाही जहाज चालू शकत नव्हती त्या वातावरणात. मग तेव्हा या युरोपियन लोकांना किंवा डिसेंबर ते एप्रिल या दरम्यान इंग्लंडहून निघायचं, तिथून भारतात यायचं, त्यांचा माल विकायचा, भारतातले माल खरेदी करायचा आणि पुन्हा तो माल भरून पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत इंग्लंडला परत यायचं. म्हणजे एका जहाजाला इंग्लंडपासून भारतात जायचं आणि भारतातून पुन्हा इंग्लंड यायचं हा कालावधी कमीत कमी 9 महिने ते 13 महिने असा असायचा. त्यामुळे काय व्हायचं की बऱ्याच वेळा जहाज ज्या मोसममध्ये यायची त्यावेळा काही माल जास्त महाग मिळायचा, त्यात फायदा मिळायचा नाही. मग असा जास्त महाग माल घेऊन पुन्हा युरोपला विकायचा फायदा मिळायचा नाही. त्यामुळे इंग्रजांनी काय केलं की हा व्यापार आपला फायदेशीर ठरवण्याकरता काय करता येईल, या करता त्यांनी की भारतात की खरेदी विक्री करण्याकरता त्यावेळेचे जे राजे लोक होते त्यांच्याकडून वखारी स्थापन करण्याकरता परवानगी मिळाली, जागा घेतल्या. कारण का तर ज्यावेळा उत्पन्न भरपूर असतं त्यावेळा माल खरेदी करून ठेवायचा भारतात आणि तो युरोपातून जहाज आले त्यात भरून पुन्हा इंग्लंडला पाठवायचा. अशा करता वखारी स्थापन करण्यास सुरुवात केली. त्याला म्हणले फॅक्टरी, त्यावेळेच्या वखारीला फॅक्टरी आणि त्या फॅक्टरीत काम करणारे किंवा जे असतील सगळे ते फॅक्टर्स. तर अशा प्रकारे त्या ब्रिटिशांनी की भारतात हळूहळू वसाहती निर्माण करायला सुरुवात केली किंवा ह्या फॅक्टरीज वखारी तयार करायला सुरुवात केल्या. मग वखारी करता त्या भागातले राजांच्याकडून मोठी जागा घ्यायची, त्या ठिकाणी माल साठवण करता मोठे गोडाऊन बांधायचे, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या राहण्याकर निवासाची सोयी, भोजनाची सोयी, त्याचबरोबर त्या कंप वखारीच्या संरक्षणाकरता सैनिक या सगळ्यांची सोयी. तर अशा स्वरूपाने त्यांनी या वखारी स्थापन केल्या आणि या वखारीच्या सहाय्याने त्यांना व्यापारात थोडा फायदा व्हायला लागला. कारण भारतात माल ज्यावेळेला स्वस्त असेल त्यावेळेला खरेदी करून साठवून ठेवायचा आणि तो इंग्लंड विकायचा. अशा प्रकारे हा व्यापाराला पुढे गती मिळाली आणि आर्थिक फायदा व्हायला लागला. तसं इंग्रजांनी भारतात जास्तीत जास्त वखारी स्थापायला सुरुवात केली. असं करत असतानाच पुढं इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, या दुसऱ्या चार्ल्सनं कंपनीच्या या अधिकाऱ्यांना काही अधिकार दिले, त्यांना काय कायदेशीर अधिकार दिले. त्यात काय तर या कंपनीच्या ठिकाणी किंवा वखाऱ्या ठिकाणी कामगार नेमणे, त्या कामगारांना शिक्षा करणे, तसेच वखाऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या वाढण्याकरता इथं किंवा संरक्षणाकरता सैन्य बाळगणे, संरक्षणाकरता किल्ले बांधणे, प्रसंगी इतर धर्मियांशी युद्ध करणे, तह करणे असे अधिकार दिले. म्हणजे या दुसऱ्या चार्ल्सनं या कंपनीला असे अधिकार दिले. त्याला म्हटले की एकाधिकार, ज्याप्रमाणे या एलिझाबेथनं कंपनीला व्यापार करायला परवानगी दिली त्याचप्रमाणे या दुसऱ्या चार्ल्स राजानं कंपनीला एकाधिकार दिले. या एकाधिकारामुळे कंपनीच्या लोक अधिकाऱ्यांना की कामगारांना शिक्षा करणे, फॅक्टरीच्या वखारीच्या संरक्षणात सैन्य ठेवणे किंवा वखारी संरक्षण करायचं किल्ले बांधणे असे वेगळे अधिकार त्यांना मिळाले कंपनीला. त्यामुळे कंपनीच्या व्यापारात ह्यात प्रगती झाली आणि युद्ध तहमुळे काय झालं की त्यांना भारतात अनेक ठिकाणी आपल्या वखारी स्थापण्यास मदत व्हायला लागली. त्यामुळे आणि असा त्यांचा हळूहळू इंग्रजांचा भारतातील व्यापाराचा
विस्तार वाढत गेला, वखारी वाढत गेल्या. मग या वखारी कुठे होत्या सुरुवातीला? तर सुरत या ठिकाणी होती, त्यानंतर मद्रास म्हणजे आजचं चेन्नई, तर या ठिकाणी या कंपनीच्या वखारी होत्या. आणि मग त्यामुळे काय झालं की सुरतीच्या वखाऱ्यामुळे राजापूर तसंच इकडं आखाती देशाकडं एक तिकडचा काही भाग हा यांच्या आधिपत्याखाली आला. म्हणजे सुरतेमुळं गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत, याचबरोबर त्यासमोरचा आखातातील तांबड्या समुद्रातले काही भाग, बसरा वगैरे असा ताबा मिळाला. आणि दुसरं मद्रास चेन्नई म्हणून, चेन्नईमुळं काय झालं, पूर्व किनाऱ्यावरील ओडिसा बांगलादेश हे सगळे पूर्व किनारे आणि त्याबरोबर पूर्वेकडील काही देश या ठिकाणी कंपनीनं आपला विस्तार कंपनीचा केला, व्यापार वाढवला. त्यानंतर या ज्या वखाऱ्या होत्या सुरतची असेल, मद्रास चेन्नईची असेल, या ठिकाणी अधिकार नेमले. बाबा वखारीत काय तर कोठार प्रमुख, वखारीचा सगळ्या मालाची देखरेख करणारा, तिथला हिशेब ठेवणारा हिशेबनीस, त्यानंतर खजिनदार असेल, वखारदार असेल, असेच त्यानंतर धर्मप्रसार करण्याकरता जे पोप असतील, त्याचे काही रोग असतील, तर ह्या सगळ्यांच्या राहण्याची तिथली सगळी सोयी या वखारीत केली जायची. त्यांच्या जेवणाची भोजनाची सोयी या ठिकाणी केली जायची. तसेच त्या वखारीत संरक्षणाकरता सैन्य नेमणे, सैन्याची व्यवस्था करणे, सैन्य वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शक्य झाल्या. म्हणजे हळूहळू या दुसऱ्या चार्ल्सनं एकाधिकारशाही दिल्यामुळं व्यापारात झपाटणं वाढ व्हायला लागली. कारण कंपनीला काही अधिकार मिळाले, त्या अधिकाराचा फायदा घेऊन कंपनीनं काय केलं की आपला व्यापार वाढवायला सुरुवात केली, आपल्या वखारे वाढवायला सुरुवात केली, सैन्य हळूहळू बाळगायला सुरुवात केली, त्यानंतर लोकांच्यावर कायद्यानुसार शिक्षा करणे किंवा काही त्यांना अशा प्रकारचे अधिकार त्यांना हे कंपनीला मिळाले. त्यामुळे कंपनीचा व्यापार वाढत गेला, वखारे वाढत गेले. म्हणजे असं हळूहळू भारतात त्यांचं वसाहतीचं धोरण पसरत गेलं, वसाहतवाद विस्तारत गेला. मग या सगळ्यांची सोयी या वखारीत या राहणाऱ्या लोकांची जेवणाची निवासी सगळी सोयी तिथं रोख केली जायची. त्यानंतर मग हळूहळू काय केलं की वसाहतीच्या संरक्षणात किल्ले बांधायला सुरुवात केली. मग मद्रासच्या जवळपास किल्ले बांधले. त्यातला एक किल्ल्याचं तुम्हाला नाव की मद्रास इथं की फोर्ट सेंट जॉर्ज हा वखारीजवळ मद्रासचा किल्ला बांधला, फोर्ट सेंट जॉर्ज. मग इथं किल्ला बांधला आणि वसाहतीचं संरक्षण व्हायला लागलं. त्याचबरोबर या वखारीत या किल्ल्यात इंग्रजांनी चांदीची, तांब्याची, सोन्याची नाणी पाडण्याचा टाकसाळ सुरू केलं. म्हणजे हळूहळू इथं फक्त व्यापार करायला होते, व्यापार करत करत ते हळूहळू आपलं इथं सैन्यबळ वाढवायला लागले, सैनिक वाढवायला लागले, किल्ले बांधायला लागले, संरक्षण करायला लागले. अशा प्रकारे वसाहतीचं धोरण इंग्रजांचं इथं भारतात हळूहळू पसरत गेलं. त्यानंतर पुढं या कंपनी व्यवस्था कसा होत गेला बा, तर इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ह्याचं आणि पोर्तुगीज राजाची कन्या ब्रॅगांझा यांचं लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्यानंतर या पोर्तुगीजच्या राजानं मुंबई बेट हे ह्या इंग्लंडचा राजकुमार दुसरा चार्ल्स ह्याला भेट म्हणून दिलं. त्या म्हणते की अंदन. तर अशा प्रकारे हे बेट या दुसऱ्या चार्ल्स दिलं. त्यामुळे काय झालं की मुंबई बेट हे पोर्तुगीज ताब्यात अगोदर, पण ह्या विवाह ठरल्यामुळं, विवाह झाल्यामुळं या पोर्तुगीजांनी हे बेट इंग्रजांनी दिलं. हा इंग्रजांच्या बाजूनही जमीन बाजू होती, कारण मुंबई बेट हे महत्वाचं होतं. मग या चार्ल्सनं काय केलं की त्या ठिकाणी आपल्या वतीनं तिथं एक गव्हर्नर नेमला. परंतु हे जर गव्हर्नर नेमला असता तरी सुद्धा बेटाचं येणारं उत्पन्न आणि हा खर्च हा भागत नव्हता. त्यामुळे या चार्ल्सनं काय केलं की हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडेतत्वावर दिलं, ईस्ट इंडिया कंपनीला भाडेतत्वावर दिलं. त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीचं काय झालं की व्यापार वाढला. आता मुंबई बेट म्हणजे एक नव्हतं,
तर मुंबईच्या आसपास जी सात बेटं होती ह्या सात बेटांचा समूह होता. यात मुंबई, माहीम, माझगाव, वरळी, वडाळा, परळ, शिव अशी लहान मोठी सात बेटं होती. ह्या सात बेटांचा समूह होता मुंबईमध्ये. आणि अशा प्रकारचं हे मोठं बेट संरक्षण नैसर्गिक संरक्षण असणारं, व्यापारात चांगलं असणारं हे कंपनी मिळालं. त्यानंतर कंपनीनं त्याचा आपला ऍक्सिडेंट हा नेमाचा नावाचा तिथं गव्हर्नर नेमला आणि त्याच्यामार्फत ह्या मुंबई बेटाला त्यांनी व्यापार वाढायला सुरुवात केली. या काळात त्यांनी काय केलं तर याकरता वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना जिथं राहायची सोय केली, त्यांना व्यापार करायची तिथे परवानगी दिली. त्यामुळे काय झालं, आपोआपच ह्या बेटाचा विकास होत गेला. कारण बेटाचा विकास असेल तर लोक आले पाहिजेत, राहिले पाहिजेत, त्यांनी व्यापार केला पाहिजे तर वाढणार आहे. आणि हेच या ऍक्सिडेंटनं किंवा या ईस्ट इंडिया कंपनीनं धोरण अवलंबलं. इतर सगळ्या लोकांना जिथं व्यापाऱ्यांना व्यापाराला परवानगी दिली, माला न्याय आणण्याकरता परवानगी दिली, त्याचबरोबर या वखाऱ्या संरक्षणाकरता सैन्य उभं केलं, एक झाजं ठेवली संरक्षणाकरता. त्यामुळे ह्या व्यापाऱ्यांना सगळ्या लोकांना संरक्षण मिळालं, सैन्य संरक्षण असल्यामुळे त्यांना बिनधोक व्यापार करता येऊ लागला. अशा प्रकारे हा मुंबईला येतं हे बेट याचा कंपनीनं विकास केला आणि त्यातपासूनच पुढे विकास होत गेला. आणि त्यामुळे प्लाच आधुनिक मुंबई शहर त्या ठिकाणी की भारताची आर्थिक राजधानी बनले. म्हणजे या बेटाचा सुरुवात हे साधारण 1661-65 की पोर्तुगीजांनी इंग्रजांनी दिलं, दुसऱ्या 4 वर्षानं पुन्हा कंपनीने दिलं, कंपनीचा विस्तार केला, तिथून व्यापार वाढला, व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं. अशा प्रकारे वसाहतीचं हे महत्वाचं ठिकाण ठरलं. पहिलं सुरत होतीच, वखार होती, त्यानंतर चेन्नईला होतीच, आता मुंबई हे सुद्धा या ब्रिटिशांचं महत्वाचं ठिकाण झालं. म्हणजे मुंबईमध्ये चांदीची, तांब्याची, वगैरे धातूची नाणी पाडायला टांगसाळ सुरू केलं. त्यामुळे इथं आर्थिक सुद्धा स्थिती सुधारली. तर अशा प्रकारे या ब्रिटिशांनी की भारतात हळूहळू इथं वसाहती सुरू केल्या. 31 डिसेंबर 1600 आले होते आणि जवळजवळ पहिल्या 100 वर्षात त्यांनी भारतात आपले बऱ्याच प्रकारे व्यापार वाढवला, बऱ्याच वर्षाच्या ताब्यात घेतल्या, त्या ठिकाणी आपलं स्वतंत्र प्रशासन निर्माण केलं, सैन्य त्यांच्या रक्षणाकरता सैन्य निर्माण उभं केलं, त्यानंतर किल्ले बांधले आणि किल्ले बांधून सगळा भारतातले बऱ्यापैकी व्यापार त्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर ते हळूहळू पोर्तुगीजांना, फ्रेंचांना शह देऊ लागली. तर अशा प्रकारे या भारतातील वसाहत बघत असताना की सुरुवातीला आपण पोर्तुगीज माहिती भेटली, त्यानंतर आता इंग्रजांची पण माहिती पाहिली आणि नंतर पुढच्या वेळा आपण फ्रेंच आणि डच याची माहिती पाहूया. ते पण थांबूया. धन्यवाद.